प्रवासियांसाठी आयसीयू रुग्णवाहिकेचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नामदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात आयसीयू रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येत आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी एक अँब्युलन्स मिळाली असून आज शिवसेनेच्या कार्यालयाजवळ याचे लोकार्पण राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये 33 रुग्णवाहिका अद्यावत या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी मानस त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे आम्ही जळगाव जिल्ह्याचे सगळे आमदार आणि आम्ही स्वतः त्यांच्याकडे मागणी केली होती की आमच्या जळगाव शहराकरता एक ॲम्ब्युलन्स त्यांनी उपलब्ध करून द्यावी. त्या ॲम्ब्युलन्सचा आज आमचे महानगर प्रमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी सराजा झालेला आहे. आणि या ॲम्ब्युलन्समुळे कोविडच्या माध्यमातून जो प्रादुर्भाव आहे त्याच्याकरता ही मदत होणार आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर सुनील महाजन मंगला बारी, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी. नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम. रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.